Namaskar मी प्रथमेश जाधव हो। मराठी डे ह्या चॅनलचा होस्ट जीने आत्ता सध्या मार्केटमध्ये एक अजिबो स्मार्टफोन लॉन्च केला आहे तो एक फोल्डिंग फोनही नाही व एक फ्लिप फोनही नाही आहे हा तुम्हाला एक स्लायडिंग मेकॅनिझमवाला स्मार्टफोन बघायला भेटतो आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच नवीन एल जी विंगबद्दलचे स्पेसिफिकेशन्स डिस्कस न करता ह्याच्यामागे कोणती टेक्नॉलॉजी वापरली गेली अशी कोणती नेमकी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याने हा स्मार्टफोन स्लाइडिंग होऊन वर्क करतो याच्यामध्ये स्लायडिंग डिस्प्ले बघायला भेटतो ते सर्व मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की अशी नेमकी कोणती टेक्नॉलॉजी ॉजी व हिचा वापर कसा होतो आपल्याला स्मार्टफोन्समध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर ह्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बाजूचा जो आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा कारण मराठी डेके हा जो चॅनल आहे जे तुम्हाला असेच डेली मराठी डेक दिले जातात तर मित्रांनो स्मार्टफोनचं जे फ्युचर आहे ते आपल्याला खूप इंटरेस्टिंग बघायला भेटते आत्तापासून दोन हजार वीस संपताना दोन हजार वीसच्या स्टार्टिंगपासूनच आपल्याला खूप सारे युनिक स्मार्टफोन बघायला भेटले खूप सारे अजिबो वगैरे स्मार्टफोन बघायला भेटले दोन हजार वीसच्या स्टार्टिंगलाच आपल्याला फोल्डिंग फोन्सची एंट्री बघायला भेटली मार्केटमध्ये ज्याच्यावरती आपण ह्या चॅनलवरती व्हिडिओज कवर केले ह्यांच्यामधली टेक्नॉलॉजी कशी वर्क केली जाते जे फोल्डिंग फोन्स होते त्यांच्यामधलं हे डिस्प्ले तुम्हाला फोल्ड होऊन वर्क करताना बघायचं एक फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी होती काही स्लाइडिंग मेकॅनिजमध्ये स्मार्टफोन्स बघायला भेटले सारख्या कंपनीने एक फ्लिप नावाचा स्मार्टफोन आला जो आपल्याला एक फोल्डिंग टाईपच बघायला भेटत होता फक्त थोडासा एक फ्लिपवाला स्मार्टफोन हा बघायला भेटत होता तिथे आपल्याला ड्युअल स्क्रीन्स बघायला भेटत होत्या नंतर एलजीनेच अजून एक स्मार्टफोन त्यांचा लॉन्च केलेला त्याच्यामध्ये तुम्हाला दोन डिस्प्लेस बघायला भेटत होते पण साईड बाय साईड बघायला भेटत होते आणि आता हे दोन हजार वीस संपता संपता एलजीने एक नवीन स्मार्टफोन अनाऊन्स केला व काही ठिकाणी हा स्मार्टफोन लॉन्चही झाला आहे त्या स्मार्टफोनचं नाव आहे एल जी विंग आता हा जो एल जी विंग स्मार्टफोन आहे हा एक इन्वेस्टमेंट आणि असा थोडासा फ्युचरिस्टिक स्मार्टफोन आहे म्हणजे एकदम लोक बाय करतील त्यासाठी त्यांनी जो स्मार्टफोन नाही डिझाईन केला एक एक्सपेरिमेंटल हा आपण स्मार्टफोन म्हणू शकतो जसं व्हिवोचा मागे एक स्मार्टफोन त्यांनी लॉन्च केलेला नेक्सस नावाचा की तरी एक स्मार्टफोन होता विवोचा जो एक एक्सपेरिमेंटल स्मार्टफोन होता व कमर्शियली तो नव्हता अवेलेबल केला कदाचित ह्या स्मार्टफोनसोबतही असं होतं किंवा कमर्शियली हा भेटू शकतो ह्याच्यामधली जी टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे ते मला एक स्लाडिंग मॅकॅनिझम बघायला भेटतं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक डिस्प्ले बघायला भेटते तो सिक्स पॉईंट थर्टी नाईन इंचचा तुम्हाला बघायला भेटते जो पी ओलेट डिस्प्ले आहे हे जे पी ओलेट स्क्रीन असते हे आपल्याला ॲमोलेटपेक्षा थोडंसं ॲडव्हान्स लेव्हलवरती बघायला भेटतं जे मी सर्व आपले जे फोल्डिंग स्मार्टफोन्स असतात जेवढे पण मॅकॅनिझम टाइप जे स्मार्टफोन्स असतात त्यांच्यामध्ये हाच डिस्प्ले वापरला जातो कारण जे ओलेट डिस्प्ले असतो तो एक आपल्याला ट्रान्झिटबल डिस्प्ले बघायला भेटतो म्हणजेच हा जो डिस्प्ले तुम्ही ह्याला तुमच्या मर्जीनुसार फोल्ड करू शकता काही करू शकता ह्याला बेंड करू शकता तर तुम्हाला जसा ह्या डिस्प्लेचा वापर करून घ्यायचा आहे स्मार्टफोनमध्ये तुम्ही तसा ह्या डिस्प्लेचा वापर करू शकता जे ॲमोलेट डिस्प्ले किंवा एल पी एस डिस्प्लेसोबत येणं कठीण असतं पण जो पी ओलेट डिस्प्ले तो अशा फोल्डिंग फोन्समध्ये असे जे एक्सपेरिमेंटल स्मार्टफोन्स असतात त्यांच्यामध्ये वापरला जातो व वा सेम ह्या एल जी विंग स्मार्टफोनमध्येही आपल्याला हा पी ओलेट डिस्प्ले बघायला भेटतो पण या स्मार्टफोनची खास गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिक्स पॉईंट थर्टी नाईनवाली स्क्रीन बघायला भेटतेच आहे त्या स्क्रीनसोबत तुम्हाला ह्याच्या बॅकला एक अजून डिस्प्ले बघायला भेटतो एक थ्री पॉईंट एटी नाईन इंचचा म्हणजेच चार इंचच्या आसपास तुम्हाला हा डिस्प्ले बघायला भेटेल जो तुम्ही असं स्मार्टफोन जर स्लाईड केला तुम्हाला इथे युटू इथे बा बॅकग्राऊंडला तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटत असेल की तो स्मार्टफोन कसा स्लाईड होतो आहे हा स्मार्टफोन जेव्हा तुम्ही स्लाईड करता साईडने तेव्हा इथे अजून एक डिस्प्लेचा ओपन होतो मग तो जो मेन डिस्प्ले तुमचा तो ॲज अ सेकंड डिस्प्ले बनून जातो आता हे नेमकं कसं वर्क करतं ह्याच्यामध्ये तर आपल्याला एक फिजिकल मेकॅनिझम बघायला भेटते ह्याच्या आतमध्ये तुम्हाला एक मोटर बघायला भेटते स्लाइडिंगसाठी जे तो स्मार्टफोन स्लाइड होतोय आणि अजिबात चिंता करायची गोष्ट नाही आहे की हा स्मार्टफोन स्लाइड झाला तर तुटू शकतो पण माझ्यामध्ये ह्याच्यामध्ये काही इश्यूजही बघायला भेटतात ह्याला आपण फक्त लेफ्ट साईडने स्लाइड करू शकतो राईट साईडने जर आपण स्लाईड केला तर हा तुटूही शकतो स्मार्टफोन असेही काही इश्यूज बघायला भेटतात पण जीने अशी गॅरंटी दिली आहे की त्यांनी हा स्मार्टफोन दोन लाख टाईम टेस्ट केला आहे जसं प्रत्येक फोल्डिंग फोनवाली कंपनी गॅरंटी देते त्यांचे जे स्मार्टफोन ते खूप टाईम टेस्ट केले गेलेत पण मागे आपण सॅमसंग फोल्डसोबत हे खूप इश्यू बघितले तो कमर्शियली अवेलेबल केल्यावरती त्याच्यामध्ये खूप इश्यूज बघायला भेटत होते म्हणून सॅमसंगनी हो ते जे प्रॉडक्ट्स होते ते परतही मागवलेले आणि लोकांना रिप्लेस करून दुसऱ्या स्मार्ट स्मार्टफोन्सही दिलेले पण ह्या स्मार्टफोनसोबत मला तसं काही वाटत नाहीये ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त डिस्प्ले फोल्ड नाही होतो डिस्प्ले स्लाईड होतो आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये बाकी जे फोल्डिंग स्मार्टफोन्स आहेत त्यांच्यामध्ये तो डिस्प्ले जो पूर और और तो पूर्ण ओवरऑल फोल्ड होतो पण ह्या स्मार्टफोनमधून जो डिस्प्ले तो आपल्याला स्लाईड होताना बघायला भेटते आता ह्याचा फायदा काय आहे ह्याच्याने तुम्हाला कॅमेरामध्ये खूप काही नवीन फीचर्स बघायला भेटतात जे आता एक्सप्लोर करणं खूप कठीण आहे तुम्हाला विवोच्या एका कॅमेरामध्ये गिंबल कॅमेरा सिस्टीम बघायला भेटली तशीच ह्याच्यामध्ये थोडीफार बघायला भेटते पण जी सिस्टीम आहे ती तुम्हाला सॉफ्टवेअर बेस बघायला भेटते ह्याचा जो कॅमेरा तो स्लाईड होतो अर्थातच त्याच्यासाठी जो बॅक कॅमेरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्लाइड होताना खूप सारे फीचर्स बघायला भेटतात म्हणजे जर तुम्हाला काही मी व्हिडिओ शो केले तर ह्याचा जो कॅमेरा त्या कॅमेराने तुम्ही पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री किंवा वन एटी डिग्रीचा व्ह्यू कॅप्चर करू शकता हा जो कॅमेरा जेव्हा तुम्हाला स्लाईड होतो तर स्मार्टफोनची जी फ्रंट स्क्रीन आहे वर्चीवाली स्लाइड झालेली त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला कॅमेराचं पूर्ण वर्किंग बघायला भेटतं त्याच्या खाली तुम्हाला पूर्ण कंट्रोल्स बघायला पटतात एका गिंबलसारखे किंवा जर तुम्ही हेलिकॉप्टर किंवा ड्रोन उडवत असाल तर त्याच्यामध्ये कंट्रोल्स आहेत तसे सेम कंट्रोल तुम्हाला ह्याच्या एका खालच्या डिस्प्लेमध्ये बघायला भेटतात असे खूप सारे फायदे बघायला त्या डिस्प्लेचे काही नुकसानही बघायला भेटतात जसं काही गेम्स आहेत सपोर्ट सपोर्टही नाही करत आहेत काही सारखे गेम्स आले पबजीसारखे गेम्स झाले ते सपोर्ट करत आहेत पण जे आपण न्युएल डिस्प्ले ऑन करतो त्याच्यामध्ये अजून काही गेम्स ह्याच्यासाठी कॉम्पिटेबल नाही झाले आहेत फ्युचरमध्ये नक्कीच बाकीचे जे गेमिंग कंपनीज आहेत अशा स्मार्टफोनसाठी त्यांचे ते गेमही कॉम्पिटेबल गेम करेल पण आता सध्या हा जो स्मार्टफोन आहे तो एक एक्सपेरिमेंटल एक एक स्मार्टफोन बघायला भेटते म्हणजे लोकांना जर विकत घ्यायचं आहे पैसे टाकून तर घेऊ शकतात मी तुम्हाला प्राइझिंगही सांगेल किती बघायला भेटते पण आता आपण टेक्नॉलॉजीबद्दल बोलतोय त्याच्यामध्ये जे दोन्ही पण डिस्प्लेजे आपल्याला ते ओलेड डिस्प्ले बघायला भेटतात ओलेड पॅनल बघायला भेटते जो एक नाईन्टी हर्टचा पॅनलही नाही आहे व एलजीच्यामध्ये खूप काही चुका केल्या तर पहिलाच त्यांचा स्मार्टफोन असा तर आपण चुका ॲक्सेप्ट करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला चार हजार एम एचची बॅटरी बघायला भेटते आता दोन स्क्रीन जर स्मार्टफोनमध्ये दिलं त्यामुळे ओलट डिस्प्ले दिलेत तर आपल्याला बॅटरी नेम नक्कीच जास्त एक्सपेड असली पाहिजे पाच हजार एम एच किंवा सहा हजार एम एचची तर बॅटरी असली पाहिजे पण या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फक्त चार हजार एम एचची बॅटरी बघायला भेटते जो प्रोसेसर आहे तोही आपल्याला स्नॅपड्रॅगनचा सेवन सिक्स्टी फाय जी हा बघायला भेटते जे बाकीचे फोल्डिंग स्मार्टफोन्स आहेत सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड झाला मोटो रेझर झालं त्यांच्यामध्ये तुम्हाला एट सिरीजवाले प्रोसेसर बघायला भेटतं स्नॅपड्रॅगनचे जसं एट सिक्स्टी फाय बघायला भेटतो एट फिफ्टी फाय प्लस बघायला भेटतं पण ह्याच्यामध्ये एजीने एक थोडासा लो एंड प्रोसेसर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हाइड केला आहे तर मित्रांनो बाकीचे जे स्मार्टफोनचे आपण स्पेक्स बघितले तर हा स्मार्टफोन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त डिस्कस करत होतो की जी टेक्नॉलॉजी नक्की कशी काम करते त्याच्यामध्ये स्लाइडिंग मॅकॅनिझम तुम्हाला बघायला भेटतं जो एक ओलेट डिस्प्लेने बॅक केलेला आहे त्याच्यामध्ये जो डिस्प्ले तो ओलेट डिस्प्ले आहे व हा जो स्लायडिंग मॅकॅनिझम आहे तो जी असं म्हणत आहे की त्यांनी दोन लाख टाईम टेस्ट केलं तरी पण आता लोकांना हातात घ्यायला थोडंसं हे आपल्याला असा स्मार्टफोन वाटेल कारण ही जी इन्व्हेस्टमेंट ह्याची जी प्राईज आहे ती खूप जास्त बघायला भेटते तर तुम्हाला असा हा स्मार्टफोन बाय करायचा तर याची स्टार्टिंग जी, जी प्राइज आहे तुम्हाला सत्तर हजार रुपये बघायला भेटते तरी पण ओवरऑल जे फोल्डिंग स्मार्टफोन्स आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला कमी याची प्राइजिंग बघायला भेटते आता काही जे यूट्यूब क्रिएटर्स आहेत ते म्हणतात की ह्या स्मार्टफोनची प्राईस खूप जास्त बघायला भेटते पण एकीकडे ते सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड सारखे जे स्मार्टफोन्स आहेत त्यांनाही ते रेफरन्स देतात ज्यांची प्राईस आपल्याला एक लाख दीड लाखाच्या वरतीही बघायला भेटते त्या स्मार्टफोन फोनला ते रेफरन्स देतात तर हे एल जी सारख्या कंपनीने एक थोडंसं एक्सपेरिमेंटल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत त्यालाही त्यांनी सपोर्ट केलं पाहिजे जी प्राइसिंग आपल्याला ह्यांच्या कंपॅरेटिव्हली कमी बघायला भेटते सत्तर हजार इकडे लोकं आयफोनवरतीही पैसे घालवतात पण ही जास्त एक्सपेरिमेंटल स्मार्टफोन्स आहेत जे कंपनी नवीन नवीन आर एन डी करून नवीन नवीन नवी रिसर्च करतात स्मार्टफोन्सवरती नवीन टेक्नॉलॉजीजवरती त्यांनाही आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे आता मी तुम्हाला अजिबात असं काही सांगत नाही आहे ना की हा का कमर्शियली स्मार्टफोन अवेलेबल आहे तुम्ही बाय करू शकता हा एक एक्सपेरिमेंटल स्मार्टफोन व ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच डिस्कस करणार होतो की ही टेक्नॉलॉजी नक्की कशी काम करते आय होप सो तुम्हाला ही टेक्नॉलॉजी समजली असेल तर ह्याच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला काही प्रश्न असतील ह्या एल जी विंग स्मार्टफोनशी रिलेटेड हा नक्की कसा का काम करतो अजून काही प्रश्न असतील ह्याची बायंग लिंक झाली तर कोणाला बाय करायचं असेल तर याच्यामध्ये जे वेरियंट्स आहेत ते तुम्हाला एट जी बी वन ट्वेंटी एट जीबीपासून स्टार्टिंग वेरियंट बघायला भेटतो बाकीचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला गुगलवरतीही बघायला भेटतील ह्या व्हिडिओमध्ये फक्त तर आपण ह्याच्याबद्दलची टेक्नॉलॉजी डिस्कस केली तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढ्याच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दापून ऑलवरती क्लिक करा कारण मराठी टेक हा जो चॅनल आहे जे तुम्हाला असेच डेली मराठी टेक व्हिडिओज दिले जातात आपण दुसऱ्या एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र